सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर विरोधकांनी यावर टीका केली, मात्र आता यावर आशिषशेलार प्रत्युत्तर देत आहेत। लाडकी बहीण योजनेच्या सुनामीत विरोधक वाहून जातील असं म्हणत मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। अंधेरी विभागामध्ये गेलो तर मा लाडकी बहीण या योजनेमध्ये जवळजवळ 86,000 अर्ज झाले, 68,000 पात्र अर्ज ऑनलाईन गेले आणि ते काम करणाऱ्या आमच्या ज्या आरोग्य सेविका किंवा अन्य सेविका आहेत त्यांना पर सक्सेसफुल जे ट्रान्झॅक्शन म्हणजे फॉर्म भरणं होईल त्यात 50 रुपये मिळणे आवश्यक आहे, ते तातडीने मिळाले पाहिजे याची मागणी मी त्या ठिकाणी कलेक्टर आणि आयुक्तांकडे केली आहे। हा ज्या पद्धतीचा आम्हाला मिळणारा पाठिंबा आशीर्वाद जनतेचा आहे, या सुनामीमध्ये हे सगळे वाहून जातील एवढंच मी तुम्हाला सांगा।